चिमणी आणि मुंगी हा तलाव याच्या तीरावर मोठं झाड आहे. झाडावर एक चिमणी राहते. ती चिमणी एकदा झाडाच्या फांदीवर बसलेली असते तेव्हा एक मुंगी झाडाच्या फांदीवरून जलाशयात म्हणजेच तलावात पडते. चिमणी मुंगीला पाहते तेव्हा चिमणीचं हृदय दयेने पाझरतं. ती विचार करते व अकस्मात ती पाण्यामध्ये पानं टाकते. त्यानंतर त्यातील एक पान मुंगीच्या जवळ पडतं. ती मुंगी त्या पानाचा आधार घेते. पाण्याच्या लाटा ते पान तलावाच्या किनाऱ्यावर आणतात. मरणातून सुटका झालेली मुंगी चिमणीला धन्यवाद देते. नंतर एकदा ती चिमणी झाडाच्या फांदीवर बसलेली असते तेव्हा क्रूर निर्दयी पारधी तलावाच्या काठावर येतो आणि चिमणीला पाहतो. चिमणीला मारण्यासाठी तो भात्यातून बाण वर काढतो. जेव्हा तो बाणाचा प्रयोग करण्यासाठी तयार होतो तेव्हा मुंगी पारध्याला चावते. दंशाच्या वेदनेने पारध्याचा नेम चुकतो. त्यानंतर चिमणी फांदीवरून उडते आणि दुसरीकडे जाते. केलेले उपकार जाणणारी कृतज्ञ मुंगी चिमणीच्या प्राणांचं रक्षण करते.